मुलीच्या वाढदिवशी होणाऱ्या अवास्तव खर्चास फाटा देत शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि वह्या वाटपाचा स्तुत्य उपक्रम ढोक सांगवी येथील पत्रकार पोपटराव पाचंगे आणि कुटुंबियांनी राबवलाय. शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख असलेले पत्रकार पोपटराव पाचंगे हे आपली कन्याकुमारी वेदिकाच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 3 वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या सामाजिकतेची जाणीव ठेवत सुरू असलेल्या या उपक्रमाचं परिसरातून अभिनंदन होत आहे. वेदिका हिच्या 3रा वाढदिवसाचा खर्च टाळून यावर्षी रांजणगाव गणपती येथील शेळकी वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 100 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि वह्या वाटपाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. गेल्या 3 वर्षापासून सामाजिक बांधिलकी आणि आमचे कन्या वेदिका हिच्या वाढदिवसाचा खर्च टाळून आम्ही तालुक्यातील विविध संस्थांच्या राबवला आहे. पहिल्या वर्षी राज्यात आदर्श मुंगळ्या जाणाऱ्या कडरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना, 2रा वर्षी निमगाव म्हणून येथील विद्यार्थ्यांना आणि 3रा वर्षी रांजणगाव गणपती येथील शेळकी वस्तीवरील विद्यार्थ्यांना या वह्या आणि शालेय साहित्याचं वाटप मृत्यू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सामाजिक बांधिलकी म्हणून आणि आपण समाजाच्या काहीतरी देण्या लागतो या उद्देशानं आमच्या परिवाराकडून राबवल्या गेलेल्या या उपक्रमाची व्याप्ती भविष्याच्या काळामध्ये आम्ही अजून वाढवणार आहोत. या उपक्रमाचं तालुक्यातील आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्वागत केलं आहे. रांजणगाव गणपती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सुमारे 100 गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि वह्यांचं वाटप करण्यात आलंय. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर पाटील यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उपक्रम साजरा करण्यात आला. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, शिरूर.